या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। शेतात रोटरत असताना ट्रॅक्टर मध्ये बसलेला 12 वर्षे बालकाचा रोटर मध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात कात्रा येथे घडलाय। सुरेश शरणप्पा खांडेकर वय वर्षे 12 राहणार कात्रा तालुका मंगळवेढा असे मयत झालेल्या बालकाचं नाव आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी 5 सुमारास सुरेश खांडेकर हा कात्रा शिवारातील प्रमोद खंडू पांढरे यांच्या शेतात लाल रंगाच्या विणा नंबरचा ट्रॅक्टरवर बसला होता। ट्रॅक्टर चालक वाहन चालवत असताना अचानक ट्रॅक्टर मधून पडून पाठीमागील टायर खाली जाऊन रोटर मध्ये अडकला। या अपघातामध्ये गंभीर जखमी होऊन मयत झालाय। दरम्यान अपघातानंतर मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणी मयत मुलगा यांचे वडील शरणप्पा खांडेकर यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अनोळखी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे। निष्काळजीपणे तसेच बेजबाबदारीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अनोळखी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।